राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार यांना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दिले, त्यामुळे पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय. आता पवार कुटुंबातच मोठी दरी निर्माण झाल्याने कुटुंबातील कोणते सदस्य कोणाच्या बाजूने याबाबत राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सर्वात एक नाव चर्चिलं जात आहे, ते म्हणजे युगेंद्र पवार. बारामतीत काही दिवसांपूर्वीच अजित पवार म्हणाले की माझं कुटुंब सोडलं तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील, मला एकटं पाडण्यासाठी काही जण जीवाचं रान करतील. त्यांच्या या विधानाला योगेंद्र पवार यांनी थेट आव्हान केलंय. मात्र अजित पवारांना आव्हान देणारे योगेंद्र पवार कोण आहेत, ते अचानक चर्चेत आले तरी कसे, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. आतापर्यंत पवार घराण्यातील 4 ते 5 नावं राजकीय वर्तुळात नेहमी चर्चेत होती, पण आता अचानक योगेंद्र पवार हे चर्चेत आले आहेत. योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव. योगेंद्र हे युवा नेतृत्व आहेत, शांत स्वभाव आणि संयमी व्यक्तिमत्व या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. मुळात ते उद्योजक आहेत, परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण देखील घेतलंय, त्यामुळेच स्वतः शरद पवार यांनी त्यांना विद्याप्रतिष्ठानच्या कामात सहभागी करून घेतलंय. ते बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या खजिनदार या अत्यंत महत्वाच्या पदावर आजही कार्यरत आहेत. याशिवाय बारामतीच्या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष देखील आहेत, तसेच शरयू उद्योग समूहाचे CEO देखील आहेत. याशिवाय अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याशी ते जोडले गेलेत. म्हणजेच एकंदरीतच आपण पाहिलं तर राजकारणासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्यांच्याकडे आधीपासूनच आहेत. योगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते, मात्र जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा आपल्या काकांऐवजी आजोबांना साथ द्यायची हे योगेंद्र पवार यांनी ठरवलं. एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यावर योगेंद्र पवारांनी असं म्हटलंय की अजूनही वाटत नाही की सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या राहतील, आणि जरी तसं झालं तर शरद पवार म्हणतील त्याचाच प्रचार आम्ही करणार. दरम्यान माझ्या कुटुंबातील लोक माझ्या विरोधात असतील असं वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानुसारच अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवारांनी आम्ही शरद पवारांच्या बाजूने आहोत असं म्हणत त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. शरद पवार यांचे सख्खे पुतणे सत्तेत गेले तर दुसरीकडे अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार हे शरद पवार यांच्याकडे आले. योगेंद्र पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधातील उमेदवार असतील अशी ही चर्चा सध्या बारामतीत सुरू आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या हा संघर्षही पाहायला मिळू शकतो. बारामती ही पवारांचीच हे समीकरण गेली 65 वर्ष कायम राहिलंय. मात्र यावेळी बारामती नक्की कुठल्या पवारांची, शरद पवार की अजित पवारांची, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.